नमस्कार, मालनी क्रॉप्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फ्राय तडका इडली. फ्राय तडका इडली करण्यासाठी सर्वात आधी आपण इडलीचे उभे तुकडे करून घेऊया. त्यानंतर आपण एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवू. त्याच्यात आपण 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल गरम झाले की त्याच्यात आपण 1 चमचा मोहरी घालूया. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे घालू. थोडीशी कढीपत्त्याची पाने घालूया. त्याच्यानंतर आपण कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो घालू. हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. आपण हे थोडा वेळ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपण हळद घातलेली आहे 1 चमचा. 1 चमचा गरम मसाला घालू आणि मसाले आपण भाजून घेऊया. मसाले भाजले की त्याच्यात आपण नंतर ना थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडीशी साखर घालून घेऊ. परत आपण थोडेसे मसाले भाजले की मग त्यात आपण इडलीचे उभे चिरलेले काप घालूया. आपण हे थोडा वेळ फ्राय करणार आहोत जेणेकरून सगळे मसाले इडलीला व्यवस्थित लागतील. आता आपण यात कोथिंबीर घातलेली आहे. थोडा वेळ आपण हे सगळं परत परतणार आहोत. अशा प्रकारे आपली बनलेली आहे फ्राय तडका इडली. कशी वाटली, आवडली ना? मग व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.